मी हरीश प्रेमा आदिवाल पाचोरा जिल्हा जळगाव महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कामाला होतो। हाँ, माझी बायपास सर्जरी महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने 1,19,000 रुपये देऊन माझी बायपास सर्जरी केलेली आहे होती। हाँ सर, बायपास सर्जरी झाल्यानंतर मला ब्रेन अटॅक आल्यामुळे कामावर असताना 8/4/2006 रोजी कामावर असताना ब्रेन अटॅक आल्यामुळे मी वेळोवेळी काम करू शकत नव्हतो। त्यानंतर मी माननीय सिव्हिल सर्जन साहेब जळगाव यांच्याशी संपर्क साधले असता त्यांनी मला ब्रेन ट्यूमर व ब्रेनसाठी तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याची सल्ला दिला व 45 त्यांनी 12/7/2006 रोजी मला अपंगत्वाचे 45 सर्टिफिकेट दिलेला आहे होता। हां, त्यानंतर मी दिनांक 30/3/2007 रोजी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला। त्याच्या 2 महिने अगोदर राजीनामा दिलेला असताना सुद्धा 2 महिन्याची नोटीस असताना सुद्धा वीज मंडळाने माझी कोणती वैद्यकीय तपासणी किंवा सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल बोर्ड यांच्या समोर काही तपासणी न करता राजीनामा मंजूर करून मला नोकरीवरून राजीनामा मंजूर करून नोकरीवरून कामावर कमी केले। हां, त्याबद्दल माझं म्हणणं आहे का यांनी जे सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिलेलं आहे का यांना गंभीर आजाराची नोंद नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे, तर ही खोटी माहिती त्यांनी शासनात दिलेली आहे। याच्याकरता मी 16/3/2021 रोजी महाशय व्यवस्थापकीय संचालक यांना 3 महिन्याच्या आत याची योग्य ती चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले आहे। त्यांनी जर 3 महिन्याच्या आत ही चौकशी योग्य प्रकारे न केली असल्यास मी आत्मदहन करेल त्यांच्या व्यवस्थापनासमोर आणि याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांची राहील याची नोंद घ्यावी। बस।